परशुराम घाटात दरड कोसळण्याचं सत्र सुरूच आहे. जीव मुठीत घेऊन प्रवाशांचा प्रवास मात्र सुरूच आहे. परशुराम घाटात दरड कोसळण्याचं सत्र हे सुरूच आहे, मात्र प्रवासी हे जीव मुठीत घेऊन प्रवास करतायत. पावसाळा सुरू झाल्यापासून परशुराम घाटात दरड कोसळण्याचं सत्र हे आपण पाहतोय, मात्र तरीही प्रवासी या घाटामधून प्रवास करताना दिसतायत. आपला जीव धोक्यात घेऊन प्रवासी प्रवास करतायत. अनेक पर्यायी मार्ग देऊन सुद्धा प्रवासी या मार्गावरून प्रवास करतायत. परशुराम घाटात दरड कोसळण्याचं सत्र हे सुरू आहे. आपले प्रतिनिधी राजेश जाधव आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडलेले आहेत. राजेश, आपण पाहतोय परशुराम घाटात दरड कोसळत आहेत, तरी सुद्धा प्रवासी आपला जीव धोक्यात टाकून या रस्त्याने प्रवास करताना दिसत आहेत. हा बरोबर आहे नीलम, कारण जवळजवळ हा जो पश्चिम घाट आहे सध्या खरं म्हणजे प्रशासन अधिक प्रवाशांच्या डोकेदुखीच ठरलेला आहे, कारण दरड कोसळण्याचे जे सत्र आहे ते चालूच आहे. एकंदरीतच ही पश्चिम घाटातली जे चौपदरी करण्याचं काम चालू असताना एक लेन चालू ठेवलेली आहे, मात्र जी दुसऱ्या लेनवर नैतिकत्व हा आहे की दुसऱ्या लेनवर जिथं प्रवासी प्रवास करण्यात मग रस्त्याचं काम बंद आहे, त्या बाजूलाच दरड कोसळल्यामुळे कुठेतरी एकतर लोक हे करतात विश्वास सोडतात की कुठल्या प्रकारची जीवितहानी होणार नाही, कारण जर रात्रीच्या वेळेला किंवा मग अतिवृष्टी झाली तर जर पूर्ण जो वरचा डोंगर आहे तो जर खाली आला तर जिथं आता लेन चालू आहे तिथे जर दरवाजे अधिक माती आली तर मात्र कुठेतरी प्रवाशांना धोका संभवतो, मात्र आता तरी या गर्दीचा धोका संभवत नाही, तर ही लेन चालू नाही तिथेच दरवाजे येत आहेत. गोव्याच्या दिशेने येताना डाव्या बाजूला ही लेन पूर्णपणे बंद केलेली आहे, कारण गर्दी कोसळण्याचं प्रमाण जास्त आहे. रस्त्याचं रुंदीकरण केल्यामुळे डोंगरकाठे मोठ्या प्रमाणात झालेले आहे आणि डोंगरकाठे मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे डोंगर पूर्णपणे उघडे झालेले आहेत आणि पावसामुळे पाऊसही रात्रीपासून जरा कमी आहे, त्यामुळे कुठेतरी माती खाली यायला बंद आहे. तर रात्री हा ही माती खाली आलेली आहे. संबंधित प्रशासन संबंधित जी कंपनी आहे तिनं पटकन स्वतःचे जेसीबी आणि जे जेसीबी किंवा पोकळून पाठवून तिथनं संपूर्ण जी माती वगैरे आहे ती व्यवस्थित ठेवलेली आहे, तर दगड व्यवस्थित लावले आहे, त्यामुळे कुठेतरी जीवितहानी झाली नाही. मात्र प्रवासी प्रवास करताना आपला जीव घेऊन चालत आहेत, कारण प्रवासी असून म्हणतात की हा या जो परशुराम घाट आहे तो नक्की कधी काम पूर्णावर आणि हे जे दरडग्रस्त दरडपूर्ण जे क्षेत्र झालेलं आहे ते कधी कमी होणार, कारण प्रशासनात लोक संतप्त होऊन प्रश्न विचारत आहेत की नक्की हा प्रकरण नक्की काय झालेलं आहे, कारण मागे 25 एप्रिल 10 मेपर्यंत हा रस्ता बंद ठेवण्यात आला होता हा घाट कामासाठी, मात्र अजूनही याचं काम पूर्ण नाही, अपूर्ण अवस्थेत आहे. त्यात ह्या दरडी सारख्या कोसळल्यात, त्यामुळे लोक कुठेतरी चिंता व्यक्त करतात की आम्हाला आमचा जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. नीलम, धन्यवाद राजेश तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.